संगीता आम्ही तिच्यावर खूप कष्ट घेतले. आमच्याकडे मोबाईल पण नव्हता, पण तिच्या काकाने वेळोवेळी तिला मोबाईल देऊन तिचा अभ्यास पूर्ण केला. तेव्हा जेव्हा तिला काम पडायचं, परिस्थिती तशी आमची नाजूकच आहे आणि आम्ही तिला धडपड करून मेहनतीनं खूप शिकायचं हे प्रयत्न केला आणि आमची अशी जिद्दच होती की तिनं काहीतरी करावं आणि चांगले टक्के मिळवावे. राव देशमुख, मी सौभाग्यराव देशपांडे विद्यालयाची विद्यार्थिनी. मला आज खूप आनंद होतोय की मी मला जे म्हणजे एवढे पर्सेंट एक्सेप्ट पण नव्हते की मी 100% घेईल, बट मला मिळाले. मला 97-98 पर्यंतची आशा होती, पण मी हे सगळं माझ्या आईबाबांमुळे, माझ्या आईबाबांच्या मेहनतीमुळे, शिक्षकांच्या मेहनतीमुळे, तसेच काकांनी भैयांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हे सगळं करू शकली. तसा डेली अभ्यास मी 9 ते 10 तास करायची आणि शाळेनी पण मला खूप मदत केली. तसेच मी केलेली मेहनत, घरी मोठ्यांचा आशीर्वाद वगैरे. आता आपली काय करण्याची इच्छा आहे? मला माझं स्वप्न डॉक्टर बनायचं आहे. मला डॉक्टर बनायचं आहे.